नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी तडका हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण फ्लावरची भाजी बघणार आहोत। फ्लावर मटार दोन्ही मिक्स बनवणार आहोत आपण। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फ्लावर चिरून घ्यायचा आहे। असा लहान लहान आकारामध्ये मी फ्लावर चिरून घेतलेला आहे। कांदा चिरलाय, टोमॅटो चिरलाय आणि ह्या चिरलेल्या फ्लावर मध्ये आपल्याला एक अर्धा चमचा एक चमचा मीठ घालायचे आहे आणि त्यावर आपल्याला गरम पाणी घालून एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। फ्लावर मध्ये जे काही बारीक किडे असतील ते मरून जातील आणि आपला फ्लावर निर्जंतुक होईल। फार जास्त गरम पाणी नाही घ्यायचं आहे। जास्त गरम पाणी घेतल्याने फ्लावरला वास येतो। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले। तेल थोडंसं फ्लावरच्या भाजीला जास्तच घालायचं, कारण ही भाजी आपल्याला बिना पाण्याची शिजवायची आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी कडकडली की आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। सुक्या भाजीला कांदा थोडा जास्तच लागतो, कारण आपण त्याला वाटण घालत नाही। कांदा छान परतून घ्यायचा। थोडासा गुलाबी रंगावर कांदा आला की आपल्याला त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची आहे। आले लसणाची पेस्ट छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। टोमॅटोने आपल्या फ्लावरला छान आंबट अशी चव येईल। थोडा टोमॅटो शिजत आला की आपण त्यामध्ये थोडासा हिंग घातलेला आहे। हिंगाने छान चव येते भाजीला। आता त्यामध्ये अर्धी वाटी मटार घातलेला आहे। मटार छान वाफवून घ्यायचं आहे। भाजीला चवीनुसार मीठ घातलं इथे अर्धा चमचा। अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे। एक चमचा धनापूड घातली आहे। अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे। फ्लावरची भाजी थोडी झणझणीत असली की चव छान लागते। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्लावर मिक्स करायचं आहे। इथे मी बऱ्यापैकी फ्लावरची देठ पण घेतलेली आहे। देठ काढून टाकू नये। आणि हा सगळा फ्लावर छान मिक्स करून घ्यायचा आहे। फ्लावरची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते। त्वचेसाठी, डोळ्यांसाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फ्लावरची भाजी नेहमी खाल्ली पाहिजे। इथे आपल्याला फ्लावरची भाजी झाकण न ठेवताच शिजवायची आहे। एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे।
चला तर मैत्रिणींनो, आपली फ्लावरची भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. थँक्यू.